कार्यकर्त्याचा पिंड असणारे आमदार चंद्रदीप नरके हे मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखात नेहमीच धावून जातात त्यांनी या आपल्या स्वभावानं सर्वसामान्य माणसांच्या मनात घर केलंय असं प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केलं ते शिरोली दुमाला इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते माजी पोलीस पाटील सुभाष पाटील या सभेच्या अध्यक्षस्थानी होते आमदार चंद्रदीप नरके यांच्या लोकांसाठी काम करण्याच्या या एनर्जीमागचं रहस्य काय या प्रश्नाचं उत्तर शोधताना मतदारसंघातील तरुण हेच त्यांच्या एनर्जीचं रहस्य असल्याचं खासदार माने यांनी सांगितलं आमदार नरकेंनी केलेली कामं लोकांना चांगलीच माहिती आहेत त्यामुळं कामांबद्दल त्यांनी सभांमधून माहिती सांगण्याची गरज नाही असं सांगत जनतेच्या ताकदीवर आणि आशीर्वादावर ते नक्कीच तिसऱ्यांदा आमदार होतील असा विश्वासही खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला या सभेसाठी पाठवलं असून चंद्रदीपना आमदार करून पाठवा मी त्यांना नामदार करतो असा त्यांचा निरोप असल्याचं खासदार माने यांनी सांगताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला महापुरात आमदार नरकेंनी केलेल्या कामावर टीका होतीय याला खासदार माने यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आमदार चंद्रदीप नरके यांनी दोन हजार पाच साली महापूर आल्याचं पी एन पाटील यांना माहीत सुद्धा नव्हतं असं सांगत कार टू कारटेप संस्कृती असलेल्या लोकांनी आपल्यासारख्या कार्यकर्त्यावर आरोप करू नयेत निवडणूक विधानसभेची असल्यामुळं त्यांनी माझ्या दहा वर्षातील कामांवरच बोलावं असं सुनावत त्यांनी आघाडी सरकारच्या काळात आमदार असताना दोनशे पाच कोटी तर गेल्या पाच वर्षात सातशे चौतीस कोटींचा निधी आणला असल्याचा दावा आमदार नरके यांनी केला टोलमुक्ती शेतकऱ्यांची कर्जमाफी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांना मदत पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीबरोबरच कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यासारखे चांगले निर्णय महायुतीच्या सरकारनं घेतल्याचं आमदार नरके यांनी सांगितलं या सभेत भोगावतीचे संचालक दत्तात्रय मेडसिंगे यांनी आपल्या भाषणात भोगावतीतील हुकुमशाहीला कंटाळून काँग्रेस पक्ष सोडल्याचं सांगितलं आपल्याला अनेक धमक्या येत आहेत बंधू दिगंबर मेडसिंगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून घरात फूट पाडली जातीय पण आपण बधणार नाही असं सांगत मेडसिंगे यांनी योग्य वेळी पी एन पाटील यांच्या भानगडी बाहेर काढू असा इशाराही दिलाय या सभेला भोगावतीचे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य पुंडलिक पाटील हंबीरराव पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार युवा सेना प्रमुख हर्षल सुर्वे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील बाबासाहेब देवकर माजी सभापती रवींद्र मडके केरबा पाटील कुंभीचे संचालक किशोर पाटील एकनाथ पाटील कृष्णाथ पाटील धोंडीराम पाटील अमर कांबळे पिंटू देशमुख भिकाजी देसाई दादा देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते